नमस्कार फ्रेंड्स, मी अंजली, आर्यदर्शनी रेसिपीज अँड ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण तयार करतोय एक विशिष्ट पदार्थ की जो कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी या उत्सवाला नक्कीच केला जातो। या व्यतिरिक्त जेव्हा केव्हा काल्याचे कीर्तन होते तेव्हा सुद्धा कीर्तनानंतर शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन ठेवले जाते, त्या दिवशी सुद्धा हा गोपाळकाल्याचा प्रसाद तयार केला जातो। या काल्याच्या प्रसादाला गोपाळकाला म्हणतात, कारण गोपाळ म्हणजे गायीचे पालन करणारा आणि काला म्हणजे एकत्र करणे। ज्यावेळेस श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी एकत्र भेटायचे त्यावेळेस ते वेगवेगळे पदार्थ एकत्र करून हा प्रसाद तयार करायचे आणि तो सर्वांना खूप आवडायचा। तेव्हापासून श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीला हा गोपाळकाल्याचा प्रसाद नक्कीच तयार केला जातो आणि तो सुद्धा खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने तयार केला जातो। तर हा गोपाळकाल्याचा प्रसाद तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे एक वाटी दही, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि याच जायेमध्ये आपल्याला घालायची आहे एक चमचा साखर। जर जास्त घट्ट असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आणि थोडा वेळ आपण हे बाजूला ठेवू। साखर आणि मीठ घालून आपण हे दही तयार करून घेतलंय। आता आपण घेणार आहोत एक वाटी जाड पोहे। तर मी इथे एक वाटी जाड पोहे घेतलेत। पोहे घेताना ते स्वच्छ धुवून घ्यायचे। पोहे स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर यातलं पाणी काढून घ्यायचं। आता हे पोहे सुद्धा आपण थोडा वेळ बाजूला ठेवून घेऊ। आता आपण तयार करून घेणार आहोत काला। तर हा काला तयार करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ घ्यायचे, तर त्यासाठी मी इथे या लाह्या घेतल्यात। तर याच्याऐवजी तुम्ही कुरमुरे सुद्धा घेऊ शकता। फक्त ते कुरमुरे जरा गरम करून घ्यायचे। त्यानंतर आपण इथे एक वाटी ज्वारीच्या लाह्या घेतल्यात। हा जो आपला गोपाळकाला आहे तो खूप हेल्दी सुद्धा होतो, कारण या ज्या लाह्या आहेत त्या आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात। यानंतर यामध्ये आपल्याला फळं घालायची। तर यासाठी मी सर्वात आधी अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे घेतले, त्यानंतर मध्यम आकाराचं पेरू घेऊन त्याचे छोटे छोटे तुकडे तयार करून घेतले। त्याचप्रमाणे इथे तुम्ही तुमच्या आवडीची किंवा तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या फळांची छोटी छोटी पीसेस करून ती वापरू शकता। यानंतर यामध्ये आपल्याला घालायची खूप बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची। तर मी इथे दोन हिरव्या मिरच्या वापरल्यात। एक वाटी ओल्या नारळाचा चव, यानंतर 2 ते 3 तास आधी भिजवलेली चण्याची डाळ। इथे मी 2 मोठे चमचे ही चण्याची डाळ घेतली। सर्वात शेवटी यावर आपल्याला स्वच्छ धुवून चिरून घेतलेली हिरवी कोथिंबीर घालायची। आता या सगळ्याचा आपल्याला काला तयार करायचा। यासाठी मी एक मोठं भांडं घेते। भांड्यामध्ये आपण जे फळांचे तुकडे, लाह्या, कोथिंबीर आणि चण्याची डाळ घातली ते मिश्रण, आणि आपण जे पोहे भिजून ठेवले होते ते पोहे हे सगळं एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करता येईल। आणि हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी दही। सुरुवातीलाच आपण दही आणि त्यामध्ये साखर आणि थोडंसं मीठ घालून ते ठेवलं होतं, हे सगळं दही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि हाताने हे सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर हा तयार झाला आपला गोपाळकाला। ती घरगुती साहित्यामध्ये गॅसचा कुठेही वापर न करता हा गोपाळकाला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही करू शकतो। आणि ज्यावेळेस हा गोपाळकाला तयार होतो तर तो खाण्यासाठी खूपच अप्रतिम असा लागतो। इतर वेळेस नाश्त्यासाठी उत्तम पर्याय असणारा हा गोपाळकाल्याचा प्रसाद या जन्माष्टमीला सुद्धा तुम्ही नक्की तयार करून पहा। आणि गोपाळकाला तयार केल्यानंतर तो चवीला कसा झाला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आता यावर आपण परत थोडंसं ओलं खोबरं, डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर घालून तो बाउलमध्ये सर्व करू। आणि त्याचप्रमाणे हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा प्रसाद आहे म्हणून यावर आपल्याला एक तुळशीचं पान ठेवायचं। खूपच साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यामध्ये तयार झालेला हा गोपाळकाल्याचा प्रसाद जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर करा। त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे या पुढच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।